नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहूयात बसवंत बसवंतसह नाशिक जिल्ह्यातील आत्तापर्यंत उपलब्ध झालेल्या बाजार समितीचे तसेच वैजापूर येथील आजचे म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार बावीसचे कांदा बाजार भाव मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये कांद्याचे भाव काही बाजार समितीमध्ये खूप कमी झालेले पावायस मिळाले तर पिंपळगाव बसवंत बाजार समितीने जास्तीत जास्त दर हा आज दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलला दाखवलेला आहे तर मित्रांनो याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने महत्वाची मागणी ही केलेली आहे की आपण जो काही दो दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलला दर हा आज दाखवलेला आहे तो किती वाहनांना मिळालेला दर आहे हा आपण सांगावा कारण मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात सध्या कांद्याचे भाव घसरलेले असताना बाजार समितीने हा दर दाखवलेला आहे हा दर नक्कीच मिळालेला असणारच आहे परंतु किती वाहनांना मिळालेला आहे याची सविस्तर माहितीही आपण द्यावी अशी महत्त्वाची मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने ही करण्यात आलेली आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण पाहूयात आज पिंपळागाव बसवते ते सरासरी कांदे एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखाद वक्कल दोन हजार दोनशे बावीस रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल् सरासरी सहाशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकली जास्तीत जास्त नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली डाळीम सरासरी कॅरेट एक हजार नऊशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत कॅरेट विकले तर टॉप क्वालिटीच्या डाळिंबाचे काही कॅरेट दोन हजार चारशे रुपये कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त डाळिंबाला आज पिंपळागाव बसून तिथे भाव मिळाला आहे तर टॉमॅट शहाण्णव हजार सातशे अठ्ठावीस कॅरेटची आवक आहे सॉरी कालची आवक आहे आणि काल टॉमॅटोला चारशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत बाजार भाव आहेत तर टॉप क्वालिटीचा टोमॅटोचे काही कॅरेट सहाशे एक रुपया कॅरेटपर्यंत जास्तीत जास्त टोमॅटोला काल पिंपळगाव बसून तेथे बाजारभाव मिळालेला आहेत देवळा येथे सरासरी कांदे एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलपर्यंत विकलं नांदगाव येथे सरासरी कांदे नऊशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्धवक्कल एक हजार दोनशे सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकलं मानमाड येथे एक नंबर क्वालिटीच्या कांद्याचे सरासरी रेट एक हजार रुपये क्विंटलपर्यंत निघाले दोन नंबर क्वालिटीचे कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी विकले गोल्टी सरासरी दोनशे रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकली खात चोपडा शंभर रुपयापासून जास्तीत जास्त तीनशे चाळीस रुपये क्विंटलपर्यंत विकला कळवून ते एक नंबर क्वालिटीच्या कांद्याचे एक दोन लॉट एक हजार तीनशे ते एक हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर दोन क्वालिटी कांदे एक हजार एकशे पन्नास ते एक हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन क्वालिटी कांदे नऊशे ते एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले खात दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकली गोल्टी गोटा सहाशे ते एक हजार तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला चांदोड येथे सरासरी कांदे नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एखादा एक हजार चारशे बारा रुपये क्विंटलपर्यंत विकलं गोल्टी गोटा सरासरी सहाशे तीस रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त नऊशे बावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला लासलगाव येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे एक अर्धवक्कल एक हजार चारशे साठ रुपये क्विंटलपर्यंत विकलं विंचोर येथे सरासरी कांदे एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार चारशे त्रेपन्न रुपये क्विंटल पर्यंत विकलं येवला येथे सरासरी कांदे आठशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धा वक्कल एक हजार दोनशे बहात्तर रुपये क्विंटल पर्यंत विकलं अंदरसुल येथे सरासरी कांदे नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे अर्धवक्कल एक हजार तीनशे सव्वीस रुपये क्विंटल पर्यंत विकलं वैजापूर येथे सरासरी कांदे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर टॉप क्वालिटीचे कार्द वक्कल एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलं तर मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा